नमस्कार, सिंधुदुर्ग लाइव मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत एसएसपीएम लाइफटाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। जनतेसाठी सावंतवाडी नगराध्यक्षांची दबंगगिरी। राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा संकेत। आणि वीज बिल वाढीवरून भाजप आक्रमक। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत एसएसपीएम लाइफटाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। आता पाहूया सविस्तर बातम्या। खास दीपावली निमित्त सना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्ट वर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर। प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दिवाळी पर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस्ड कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। सना होम्स, एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू। नगराध्यक्ष संजू परब यांनी पुन्हा एकदा कामात कुचराई करणाऱ्या डॉक्टरवरच धडक कारवाई केली आहे। नगर परिषदेच्या अंतर्गत सुरू असलेल्या दवाखान्यालाच टाळ ठोकत ही कारवाई केली आहे। नगराध्यक्ष झाल्यापासून आस्था गायत संजू परब यांनी बेधडक कामात सुरुवात केली आहे। मग ते अनधिकृत बांधकामावर कारवाई करणं असो किंवा व्यापाऱ्यांकडून कर वसुली करणं असो, असे कितीतरी निर्णय कशाचीही तमा न बाळगता घेतले आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील केली, तर प्रसंगी कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई केली। आज देखील संजू परब यांची दबंगगिरी दिसून आली। नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक, नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी नगर परिषदेच्या अंतर्गत सुरू असलेल्या दवाखान्याला टाळ ठोकलं। डॉक्टर उमेश मसूरकर यांच्याबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्या होत्या। डॉक्टर मसूरकर सुशेगात दवाखान्यात घेत असल्यानं रुग्णांची प्रचंड हेळसांड होत होती। अखेर सोमवारी सकाळी 9:30 नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक, नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी प्रत्यक्षात दवाखान्याची पाहणी केली। त्यावेळी हे सत्य बाहेर आलं। यावेळी दवाखान्यात रुग्ण डॉक्टरांची वाट पाहत होते। वस्तुस्थिती पाहिल्यावर अखेर नगरपालिकेचा कारभार चालवणाऱ्या राज्यकर्त्यांनी दवाखान्याला टाळ ठोकलं। तर यानंतर नगराध्यक्ष संजू परब यांनी रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून मुख्याधिकारी यांना सांगून दवाखाना सुरू केला। मात्र नियमांचं पालन न केल्यास अशीच कारवाई केली जाईल असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिलाय। सावंतवाडी नगरपालिकेच्या दवाखान्याला नगराध्यक्ष संजू परब, ॲडव्होकेट परिमल नाईक आणि नगरसेवक सुधीर आवडेकर यांनी टाळ ठोकलं होतं। सकाळी 9:30 इथले डॉक्टर उपलब्ध नव्हते, कर्मचारी उपलब्ध नव्हते, त्यामुळे ही कारवाई केल्याचं नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितलेलं आहे। खेड्यापाड्यातले लोक असतील, सावंतवाडीतले नागरिक असतील, तुम्ही पाहू शकता जे इथे उपचारासाठी येत आहेत त्यांना इथे ताटकळत बसावं लागलं, याची दखल नगराध्यक्षाने घेतली। वारंवार इथल्या तक्रारी येत असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आणि आज अखेर नगराध्यक्ष संजू परब आणि त्यांच्या टीमनं या दवाखान्याला अक्षरशः टाळ ठोकलं आणि त्यानंतर आलेल्या पेशंटची हेळसांड होऊ नये म्हणून मुख्याधिकाऱ्यांना सांगून नगराध्यक्षांनी हे दवाखाना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी दिलेला आहे। तर उद्यापासनं 9:30 दवाखाना सुरू झाला नाही आणि पेशंटची हेळसांड झाल्याची किंवा तक्रार पुन्हा आली तर अशीच कारवाई केली जाईल असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। तर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश मसूरकर यांनी हा प्रकार कसा घडला याचं स्पष्टीकरण दिलंय। सावंतवाडीच्या दवाखान्यामध्ये आपल्या जे आदल्या दिवशी जे पेशंट असतात त्यांचं चलन करण्यासाठी म्हणून आमचा शिपाई नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेला होता आणि मी साधारण 10:30 ते 10:15 वाजेपर्यंत इथे दवाखान्यामध्ये येतो नेहमी आणि त्याप्रमाणे आम्ही पेशंट तपासणं सुरू होतं। जरी पेशंट तपासायचा कालावधी 1 वाजेपर्यंत जरी असला तरी 2:30 वाजेपर्यंत शेवटचा पेशंट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही इथून जात नाही। काही वेळा असं पण होतं की खेडेगावातले पेशंटना यायला वेळ होतो, त्यावेळी 2:30 जरी पेशंट आला तरी त्याचा आम्ही केस रिफर काढून त्याच्यावर आम्ही उपचार केले जातात आणि अर्ली मॉर्निंग सकाळी 10:30 अगोदर समजा काही काही वेळा पेशंट जर आलेले जर असतील तर केस पेपर काढण्यासाठी म्हणून इतरांचे केस पेपर काढण्यासाठी म्हणून पेशंट इथे येतात, पेशंटचे नातेवाईक इथे येतात, त्यामुळे अगदी लवकर येऊन पेशंटचे आम्ही शक्यतो हेळसांड होणार नाही याची आम्ही नक्कीच काळजी घेतो। पेशंटच्या दृष्टीने जे काही चांगलं असेल ते आम्ही निश्चितच करू, प्रश्नच नाही। मी नेहमीपेक्षा थोडा लवकर येण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करेन, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे। मी आमच्या CO7 पण मी आता ह्याविषयी बोलणार आहे आणि शक्यतो पेशंटला जशी जास्तीत जास्त चांगली सेवा देता येईल त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू।
दरम्यान बहुतेक वेळा पालिका प्रशासनाकडून सुशिकात काम केल्याचं पाहायला मिळतं. त्यांना जनतेच्या अडचणींचं कसलं सोयरसूतक नसल्यासारखं फक्त फायली सरकवण्याचं काम केलं जात होतं. मात्र सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रशासन कसं पळवायचं असतं हेच आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. अधिकारी कर्मचारी काम करत नसतील तर त्यांना चाप लावत वटणीवर कसं आणायचं हे त्यांनी दाखवून दिलं. तर यापुढे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराच या माध्यमातून त्यांनी पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलाय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खास दीपावली निमित्त सना होम शॉप मालवणीतील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दिवाळीपर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस द कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. सना होम्स, एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू. कराड मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीज बिले होळी आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीवर त्यांनी चांगलाच घणाघात केलाय. आज महाराष्ट्रामध्ये हजारो ठिकाणी विजेची बिलं जी वाढीव आलेली आहेत त्याचा निषेध म्हणून वाढीव वीज बिलांची होळी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हा प्रश्न इतका गंभीर आहे की मनसे, त्याच्यानंतर राजू शेट्टीची स्वाभिमान असे अनेक लोक उतरलेले आहेत, आप वगैरे. आणि मला असं वाटतं की सरकारने याच्यातून लवकर जागा झालं पाहिजे, अन्यथा हा रोष जो आहे तो इतका तीव्र होत जाणार आहे. या राज्यातला एकही माणूस असा नाहीये की ज्याला याची झळ बसणार नाही. तुम्ही 100 युनिटचं वीज बिल माफ करणार अशी घोषणा केली नाही. तुम्ही कोरोना काळामधल्या वीज बिलाला सूट देणार म्हणत केलं नाही. उलट कोरोना काळामध्ये दरमहा जे बिल द्यायला पाहिजे होतं ते न देता तुम्ही 6 महिन्याचं बिल एकदम देताना आम्हाला हायर स्लॅबमध्ये टाकताय. ते 300 युनिट दरमहा माझं बिल असेल, ऑफर असेल, तर मला 4 रुपये प्रति युनिट देते, 1200 रुपये बिल येणार. आता 6 महिन्याचं तुम्ही 1800 युनिट केलं आणि 14 रुपयाच्या स्लॅबमध्ये मला टाकलं. मी 14 रुपयाच्या स्लॅबमध्ये करतो, तुम्ही तर म्हणाला बिल का नाही नेलं. तुम्ही तर म्हणत होता की आम्ही डिस्काउंट देणार आहात. त्यामुळे अतिशय सोपा टेक्निकल विषय आहे. दर महिन्याचा स्लॅब माझा होता 4 रुपयाचा, आता तुम्ही माझा स्लॅब केला 14 रुपये, 12 रुपये, 11 रुपयाचा. हे वाढीव बिल मी का द्यायचं आणि किती द्यायचं? 600 रुपये माझं बिल यायचं तर 6000 रुपये द्यायचं, 21000 द्यायचं, 75000 द्यायचं, 1 लाख द्यायचं. एकदा तुम्ही घोषणा करता की ही सगळी बिलं आम्ही करेक्ट करून देणार. तुम्ही ही करेक्ट करून देण्यासाठी वीज कंपनीला द्यावे लागणारे पैसे देण्याची फाईल तयार केली, पण अजित पवार यांनी ती सँक्शन नाही केली. कारण एक खातं आहे काँग्रेसचं, पण ते आम्हाला याच्यात राजकारणात जायचं नाही. तुम्ही त्या होतं ते नितीन राऊतांकडून खातं काढून घ्या होतं आणि ते पवारांकडे द्या, की ज्यामुळे पैसे मिळणार असेल तर पैसे मिळतील, नितीन राऊतांना आणखी काही नवीन द्या. पण केवळ काँग्रेसकडे खातं आहे म्हणून पैसे मिळणार नसतील, सर्वसामान्य माणसाने हे सहज का करायचं? त्यामुळे आज हजारो ठिकाणी वाढीव वीज बिलाची होळी करून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे. आम्ही स्वस्त बसणार नाही. ही वाढीव बिलं करेक्ट करून मिळालीच पाहिजे. कनेक्शन कापायला लोक आले तर लोक त्यांना घेराव घालतील लाईन मधून, त्यांच्याशी आमचा काही पंगा नाहीये. झुकझुक लाईन कट करायला आलाय, माझ्या शेतावरची लाईन शेतावरचं पाणी बंद होणार आहे, माझ्या घरात पोरांचा अभ्यास बंद होणार आहे, आम्ही त्याला लाईन मधला ती लाईन कट करून देणार नाही. हा गंभीर इशारा मी सरकारला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
खास दीपावली निमित्त सना होम शाम मालवणीतील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरीस ऑफर प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दिवाळीपर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस्ड कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. सना होम्स, एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू. राज्यात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जातोय. 8 दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का याचा विचार सुरू आहे. शेवटी जीव वाचवणं महत्वाचं आहे. शहरांसह ग्रामीण भागात पुन्हा एकदा काही निर्बंध लादण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार करत आहे असे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटच्या संदर्भात पुन्हा ती देशामध्ये सुरू झालेली आहे आणि ती दिल्लीमध्ये ते परिस्थिती आत्ताची एकूण परिस्थिती बघितली तर दिल्लीमध्ये दुसरी लाट आलेली आहे आणि म्हणूनच पेशंट रुग्णसंख्या पॉझिटिव्ह फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई ही इंटरनॅशनल सिटी आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, त्या सगळ्या शहरामध्ये येणारा लोणा जो असतो तो अर्धा स्टेटमधून मोठ्या प्रमाणात येत असतो. म्हणून रुग्णसंख्या जी आत्ता वाढत आहे देशात तर नक्कीच मुंबईमध्ये ती परिस्थिती पुढच्या भविष्यातील काळात येऊ शकते असं सर्व सगळ्यांचं मत झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काही निर्बंध हे लादले गेले पाहिजेत, परंतु पुढच्या 8 दिवसातील परिस्थिती लक्षात घेऊन पुढचे 8 दिवस महाराष्ट्रातील रुग्णसंख्या किती टक्क्यांनी वाढते याचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेतला जाईल. त्या दिल्लीतून येणाऱ्या विशेष फ्लाईट्स आहेत, त्या संदर्भामध्ये आमच्या मुंबईच्या आयुक्तांनी एक सूचक वक्तव्य केलेलं होतंच आणि खरं आहे की तिथून येणाऱ्या रुग्णांच्या संदर्भात एकतर मग पूर्ण बँटर आणता येईल का हा विचार चर्चेला गेला पाहिजे. दुसरा विषय असा आहे की हे येणाऱ्यांची पूर्णतः तपासणी आणि मग त्यांना आयसोलेशन किंवा क्वारंटाईन करता येईल का अशा पद्धतीचा विचारसुद्धा केला गेला पाहिजे. हे सगळे जे आहे ते अर्थात रुग्णसंख्या पुढच्या 8 दिवसात किती असणार त्यावर हे सगळं निर्भर आहे. नाही, सरकार अजिबात आग्रही नाही. आम्ही स्पष्टपणे सरकारकडून सूचना आहेत की पालकांना विश्वासात घेऊन शाळा सुरू कराव्यात. पालकांना विश्वासात न घेता कुठलीही शाळा सुरू करू नये. पालकांचं मत पहिल्यांदा ऐकून घेतलं पाहिजेत आणि त्यांची तयारी असेल तर पुढे गेलं पाहिजेत अशा स्पष्ट सूचना सरकारने दिलेल्या आहेत. बघा, महाराष्ट्रासारख्या मुंबईसारख्या धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये ज्यावेळेस रुग्णसंख्यांचं प्रचंड वाढ झाली त्यावेळेस हे सगळं कंट्रोल करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलं, महाविकास आघाडी सरकारने केलं. मुंबई आटोक्यात येणं हे सोपं काम नव्हतं, कारण मुंबईतील झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्ती लक्षात घेतल्यानंतर इतकी सोपी स्थिती नव्हती. पण या सगळ्या परिस्थितीवर मुंबई महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल पूर्णतः नियंत्रण मिळवलं आणि याची पावती राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी द्यायची गरज नाही. याची पावती ऑलरेडी आम्हाला केंद्र सरकारने आणि केंद्रातील समितीने दिलेली आहे. त्यामुळं या सगळ्यावर नियंत्रण करत असताना आज सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं असेल की त्याचा निश्चितच गांभीर्यानं विचार केला पाहिजेत ज्या राज्यामध्ये आत्ताची परिस्थिती आहे. पण आमच्या राज्याच्या संदर्भात, महाराष्ट्राच्या संदर्भात आम्ही नक्कीच तो गांभीर्यानं विचार केलेला आहे. आवश्यकता पडली तर पुढच्या 8 दिवसामध्ये अभ्यास करून पूर्णतः निर्बंध आणता येईल किंवा लॉकडाऊन करता येईल किंवा काही नवीन अटी शर्ती लावता येईल, पण या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. शेवट जीव महत्त्वाचा आहे, माणूस महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी या हे पाऊल उचलावं लागेल. नाही नाही, आता एकाने किती वर्ष विचारायचे त्या संदर्भात ठरवा तुम्ही. मला वाटतं की देवेंद्रजी काय म्हणाले मी ऐकलं नाही, पण अनेक राज्यामध्ये सरकार पाडण्याचं काम त्यांनी केलेलं अनुभव दांडगा आहे. कदाचित त्याच्या अनुभवाच्या भरोशावर ते बोलत असतील, पण महाराष्ट्रामध्ये ते शक्य नाही. आम्ही सगळे एकत्र बसू, त्यांची भूमिका काय आहे आणि सगळ्या 3 पक्षातील महाविकास आघाडीची भूमिका या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून हा निर्णय घेणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घरा बाहेर पडू नका, कोरोनाच्या साथ अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धमाल 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 मस्ती आणि मजा, शॉपिंग फेस्टिवल, फूड फेस्टिवल, गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री, भव्य खरेदी जत्रा. खरेदी करण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो वस्तू एकाच छताखाली. श्रीमंतांना आवडतील आणि गरिबांना परवडतील याचा विचार करूनच मंदीत ही संधी साधा. कुडाळ शॉपिंग महोत्सव 2020. कुडाळ शॉपिंग महोत्सव 2020. 7 दिवसांची महाबचत. दिनांक 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत, सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. ठिकाण श्री सिद्धिविनायक हॉल, स्टेशन रोड, न्यू इंग्लिश स्कूल जवळ, कुडाळ.
ठिकाण पुन्हा एकदा श्री सिद्धिविनायक हॉल, स्टेशन रोड, न्यू इंग्लिश स्कूल जवळ, कुडाळ। इसलिए मैंने अपने कार में लगाया F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, इजी टू इंस्टॉल ऑन एनी कार, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है। F Protect, Protect what you love. रब्बी हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन। पॉवर वीडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर वीडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर वीडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्य चलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ। होंडा, एसपी ऍग्रो इक्विपमेंट, फोकस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ऍग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ऍग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व तोडामार। आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यम नगर, कुडाळ। संपर्क 94-23-30-41-73, 90-11-39-76-63 आणि 72-63-83-23-99। हिरक महोत्सवी परंपरा, अस्सल चवीचा स्वाद खरा, घरगुती साजूक तुपातले सात्विक पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण। तब्बल 76 वर्षांची परंपरा असलेलं तसंच महाराष्ट्र आणि गोव्याबरोबरच देशभरातल्या पर्यटकांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल श्री समर्थ। हॉटेल श्री समर्थ घेऊन येते आपली सुसज्ज दुसरी शाखा। वैविध्यपूर्ण नाश्ता आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय। व्हेज काजू कुर्मा, दाल कोल्हापुरी, दाल फ्राय, दाल खिचडी, चपाती, खावणे, आंबोळी आणि पुरी हे पदार्थ रेडी मिळतील। पर्यटकांसाठी प्रशस्त पार्किंग, क्लीन टॉयलेट आणि वॉशरूमची सुविधा हॉटेल श्री समर्थ। झारा पत्रा देवी महामार्ग, बांदा सटमटवाडी, टोल नाक्याजवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग। मोबाईल नंबर 88-88-68-10-96। मेजवानीची लज्जत खरी, हॉटेल श्री समर्थची चवच न्यारी। कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी, संस्थेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर, कॅथोलिक धनलाभ ठेव, 26 महिने व्याजदर 10.50%। आजच गुंतवणूक करा, त्वरा करा, ऑफर फक्त 31 डिसेंबर पर्यंत, सुवर्ण संधीचा लाभ घ्या। संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023-63-273-890, सावंतवाडी 023-63-273-889, वेंगुर्ला 023-66-262-953, शिरोडा 023-66-227-439।
मालवण 023-65-252-782, कणकवली 023-67-233-922, कुडाळ 023-62-221-559. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरूस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृह संकुल प्रकल्प पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर डॉन बॉस्को स्कूलच्या लगत सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटर अंतर मुंबई गोवा हायवे पासून 2 मिनिटांवर शासकीय कार्यालयापासून 2 मिनिटांवर जिल्हा रुग्णालयापासून 5 मिनिटांच्या अंतरावर संकुलाच्या दोन्ही बाजूने 15 मीटरचे रस्ते गार्डन पार्किंग आणि लिफ्ट पारकर ब्रदर्स. वीज बिल फाडून टाकत रत्नागिरीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केलाय. वाढीव वीज बिले आल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यात ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिले माफ होणार नाहीत असं वक्तव्य केल्यानं जनता संतप्त झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनतेचा क्षोभ हा शासनापर्यंत पोचावा आणि शासनाचे डोळे उघडावेत यासाठी भारतीय जनता पार्टीने वीज बिल रद्द करा यासाठी आंदोलन केलं. त्याच पद्धतीचं आंदोलन आज रत्नागिरीमध्ये आता आम्ही केलेलं आहे. लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जी अतिरिक्त बिलं आली, रीडिंग न घेता जी बिलं बजावली गेली, ती बिलं रद्द होणं आवश्यक होतं. संपूर्ण व्यवस्था लॉकडाऊन असताना अशा प्रकारे अतिरिक्त बिलं, अवाच्या सव्वा बिलं वीज मंडळाने लागू केली, त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड क्षोभ होता. आर्थिक चणचण सगळीकडे चालू असताना अशा पद्धतीची मनमानी स्वरूपातली बिलं ही रद्द व्हावी ही सातत्याने मागणी होती. आणि शासनाच्या माध्यमातून ऊर्जा मंत्र्यांनी असं आश्वासित केलं होतं की अशा प्रकारे लावलेली बिलं ही रद्द केली जातील. मात्र प्रत्यक्षात शासनाने अशा प्रकारचा कोणताही निर्णय न करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट येतात की वीज बिल माफीचा प्रस्ताव पडू नये, पण काही वरिष्ठ मंत्री तो दाबून ठेवतात. अशा प्रकारची वक्तव्य आली ही जनतेची फसवणूक आहे आणि या फसवणुकीविरुद्ध जनतेमध्ये असलेला क्षोभ व्यक्त व्हावा यासाठी आज आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं. आंदोलन केल्यानंतर निवेदन की ज्या निवेदनाच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या कालखंडात आलेली अतिरिक्त बिलं ही तात्काळ रद्द करा अशी विधिवत मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आज अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. त्या माध्यमातून ती शासनापर्यंत त्यांनी पोहोचवावी असंही त्यांना सांगितलेलं आहे. जनतेमध्ये प्रचंड क्षोभ आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळे आकार लावून वेगवेगळ्या युनिटचे दर वेगवेगळ्या पद्धतीने मांडत ही अवास्तव बिलं मांडली जनतेवर लादली गेली आणि रत्नागिरी रिजनमधल्या जनतेने वीज बिलांचं पेमेंट हे वेळच्यावेळी केलं आहे अशाच प्रकारचा अहवाल आहे. त्यामुळे इथला ग्राहक हा आलेली देयके देण्यामध्येच आपलं कर्तव्य समजतो. मात्र शासन दरबारी याची नोंद घेतली जात नाही आणि शासनाची जी भूमिका आहे ती नाकर्तेपणाची आहे. खरं तर शासनाने जनतेला अशा पद्धतीचा एखादा काही सवलत देणं हे या जनतेचा वीज बिल ग्राहकांचा अधिकार बनतो. मात्र शासन त्या पद्धतीने वागत नाही, त्यामुळे शासनाचे डोळे उघडावेत म्हणून आजचं आंदोलन आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीमध्ये आंदोलन आम्ही केलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग.
समाजात चांस कोणी नाही अशांना आधार दिलाय तो पंडूर सविता आश्रमाचे संदीप परब यांनी. आजवर आपल्या या कार्यातून त्यांनी अनेकांना मायेचं छत्र उपलब्ध करून दिलंय. या जगात आपलं कोणीच नाही ही भावना मनाकडे येते अशा वेळी जो आपल्याकडे हसून पाहतो, आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवतो, खांद्यावर हात ठेवून मी आहे असं म्हणतो, तो आपला. केवळ रक्तानं पदरानं जोडलेली नाती सांगायला पुरेशी असतात, पण आयुष्याचा प्रवास त्यांच्या भरवशावर करता येत नाही. मात्र व्यक्ती, संस्था, उपक्रम अशा माध्यमातून अनाथांचे नात बनले ते म्हणजे पंडूर सविता आश्रमाचे संदीप परब. जिल्ह्यातील शेकडो अनाथांना आधार देत त्यांनी समाजाशी आपलं नातं जोडलंय. सिंधुदुर्गाचे लाईव्हचे खूप आभार व्यक्त करतो, विशेषतः गुरुप्रसाद दळवी आमच्या मित्रांचे खूप आभार व्यक्त करतो की आम्हाला आजच्या ह्या जी काय आम्ही काम केलं त्याचे तथाकथन करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. माझं नाव संदीप परब, सविता आश्रम पंडूर. एक कालच एक रात्री उशिरा आमचे नाते आनंद सुखर यांनी सांगितलं की पिंगुईला असे असे गृहस्थ आहेत, मग तिथे अण्णा विनायक अण्णा राऊळ महाराजांचे चिरंजीव ना त्यांनी दशरथ राऊळ यांनी आम्हाला संपर्क केला आणि आम्ही आज सकाळी तिथे माझे सहकारी देऊ सावंत विलचंद परब आणि दोघा तिघांना घेऊन तिथे गेलो. तर गेले 8 महिने तिथे ते एक मनोरुग्ण गृहस्थ नाव सावंत सांगतात, प्रत्यक्ष नाव आम्हाला माहीत पडलं नाही आहे. तर ते आम्हाला आढळले जे अक्षरशः बिंबी एवढी दाढी वाढलेली होती, पाठी एवढे केस वाढलेले होते, तेवढेच दाढी वाढलेली होती. एकदम भयानक परिस्थिती ते बसलेले होते मंदिराच्या बाजूला, आश्रमाच्या बाजूला, मठाच्या बाजूला. बघितलं, हळूहळू संवाद साधला, आश्रमात यायचं असलं ते तयार झाले आणि त्यांच्या अंगावर जवळजवळ 4 शर्ट होती, तसेच रेनकोट, पायजमा असे 5 खाली पॅन्टी होत्या. सगळे कटिंग करत करत एक 1.5 तास बघितलं तर पायाला ओढण्या बांधलेल्या होत्या, अच्छा 3-4 ओढण्या बांधलेल्या होत्या, 15-16 चिंध्या बांधलेल्या होत्या आणि वायरीचे तुकडे बांधलेले होते, अक्षरशः कांद्याच्या पोती तळव्यांना बांधलेल्या होत्या. म्हणजे कारण असं होतं की त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली थोडंसं पाय त्यांचा अधू होता आणि त्याला जखमा होऊ नये म्हणून त्यांनी ते सगळं किंवा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ते केलेलं होतं. अक्षरशः आम्ही त्यांना दाढी केली, केस कापले, स्वच्छ आंघोळ घातली आणि आत्ता त्यांना आम्ही आज दुपारी आमच्या आश्रमात घेऊन आलो. सगळ्यासाठी सिंधुदुर्गातल्याच नाही तर बाहेरच्या सगळ्या देणगीदारांचे मी खूप खूप आभार होतो आणि विशेषतः दशरथ राऊळ साहेबांचे मी खूप आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला ही सेवा करायची संधी दिली. आता ते आमच्या आश्रमामध्ये व्यवस्थितरित्या आपलं जीवन चांगलं जगू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माजी राज्यमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर तिरोडा येथील त्यांचा वाडा कंटेनमेंट करण्यात आला. तर COVID-19 नियमांचं पालन करत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. पंचक्रोशीतील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून राष्ट्रवादीचे उद्योग व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक तळवी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांच्याशी संपर्क साधला. तर संजू विरनोडकर यांनी राजकारणापलीकडे जात सेवाभावात राजकारण नाही हा आदर्श ठेवून त्वरित भोसले परिवाराचा ऐतिहासिक प्रशस्त वाडा, श्री पाटेश्वर मंदिर, दरबार हॉलसह संपूर्ण वाडा निर्जंतुक केला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले हे सावंतवाडीकरांचे अजातशत्रू नेते असून आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे म्हणून दोडामार्ग येथील सॅनिटाईज कामं बाजूला ठेवून त्वरित इथं कार्य केलं असं संजू विरनोडकर म्हणाले.
राजू विरनोडकर टीमचा हा सामाजिक उपक्रम पाहून प्रवीण भोसले यांचे बंधू कर्नल सुभाष प्रतापराव भोसले यांनी या टीमचं कौतुक केलंय. गेले 8 महिने ससोटीनं ही जनसेवा करत असल्याबद्दल धन्यवाद दिलेत. या कार्यात संजू विरनोडकर, आकाश मराठे, संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर, सचिन घाडी, सागर मळगावकर यांनी सहभाग घेतला. यावेळी कर्नल सुभाष भोसले, गौरी भोसले, आकाश शिंदे, पुरुषोत्तम शेणाई, मनोज वाघमारे आदी उपस्थित होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घरा बाहेर पडू नका, कोरोनाच्या साथ अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. This is my superpower. With this, I put an end to fires and save lives. This is Throw. Throw is an impact-activated fire extinguisher that douses fire quickly and easily. Unattended fires like these can quickly turn into disasters. But now, you don't have to worry about this. Just pick up, aim, and throw. Throw is a non-toxic and eco-friendly solution to fight fires. This proprietary solution blocks oxygen to fire, dousing it within seconds. Throw is rather light in weight, allowing everyone to use it easily and effectively against fires without any training. In addition to the weight, the sleek design allows easy storage as well. Throw activates on impact and can be used in multiple ways, against cluster fires, against line fires, and to create pathways. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. In India, each year over 90,000 people are victims of fire accidents, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. आई मला भूक लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा, ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो इनी कशाला काळजी करताय, तुम्ही सुद्धा आमच्यासारखं एमएजीएलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट, जितका वापर तितका जाकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो, तुम्ही देखील नक्की करा. गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 75880905 आणि 75880906 हजारो डोळ्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केलेले नॅप नेत्र रुग्णालय मिरज संचलित नॅप नेत्र रुग्णालय देवगड. वैशिष्ट्य, अल्पदरात चष्मे, बिन टाक्याच्या फेको पद्धतीनं मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्यांचं अद्ययावत तपासणी केंद्र, तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ टीम, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक तंत्राचा पुरेपूर वापर, हेपा फिल्टर आणि इलेक्ट्रॉनिक बंबार्डर द्वारा नाविन्यपूर्ण सॅनिटायझेशन पद्धतीचा वापर, शस्त्रक्रियेनंतर त्याच दिवशी रुग्णाला घरी पाठवण्यात येतं, नम्र प्रशिक्षित स्टाफ, डॉक्टर आठवले कॅम्पस देवगड, मोफत नेत्र तपासणी केंद्र, दररोज सकाळी 9 ते 12, दुपारी 3 ते 6, रविवारी बंद. मोबाईल 73 82 82 10 00 73 82 82 20 00.
प्रथमच प्रशस्त आणि सुसज्ज मंगल कार्यालय, कैलासवासी डॉक्टर अनिता कृष्णा पालियेकर सांस्कृतिक कला मंच आणि मंगल कार्यालय आंबेली, दोडामार्ग शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर। मंगल कार्यालयाची खास वैशिष्ट्य, अद्ययावत नवीन वास्तू, प्रशस्त हॉल, भव्य डायनिंग हॉल, भव्य स्टेज व्यवस्था, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, स्वच्छ आणि शुद्ध पाणी, प्रशस्त पार्किंग, एसी आणि नॉन एसी सुविधा, विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम। प्रोप्रायटर श्री कृष्णा पालियेकर, आंबेली, तालुका दोडामार्ग। संपर्क 94 22 58 46 17। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। तालुका सहकारी खरेदी विक्री संघ वेंगुर्ला आणि मार्केटिंग फेडरेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीनं तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात खरेदीचा शुभारंभ वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन एमके गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला। वेंगुर्ला कॅम्प येथील संघाच्या गोदाम ठिकाणी सोमवारी या भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, मार्केटिंग फेडरेशन सिंधुदुर्गचे श्री गवळी सदानंद तुळसकर, तालुका पत्रकार संघाचे सचिव दाजी नाईक, विलास फोकांडे, मनोहर कुबल, मंदार गावडे यांच्यासहित शेतकरी उपस्थित होते। वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघातर्फे म्हणजे मार्केटिंग फेडरेशन सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघातर्फे आज वेंगुर्ला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात खरेदीचा शुभारंभ आता झालेला आहे। गेल्या 3-4 वर्षामध्ये शासनाने शेतकऱ्यांना आपल्या भाताचा चांगल्या प्रकारे दर दिलेला आहे। यावर्षी अजून बोनस जाहीर केंद्र सरकारचा बोनस जाहीर झाला नाही तरी तो होईल, पण लवकरात लवकर शासनाने तो बोनस जाहीर करावा, कारण अजूनही शेतकरी मागे पुढे करत आहेत। कारण गेल्या वर्षी 2500 रुपये दिला, यावर्षी 2500 पेक्षा जास्त मिळाला पाहिजे। त्या सरकारने शेतकऱ्यांचं झालेलं अतिवृष्टी आणि याच्यामुळेचं नुकसान लक्षात घेऊन जास्तीत जास्त बोनस जाहीर करावा, कारण इतर दिलेली जी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे ही अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही आहे आणि शेतकऱ्यांना त्या नुकसान भरपाईचा काही उपयोग नाही आहे, ती तुटपुंजी आहे। तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर बोनस जाहीर केला तर कदाचित शेतकरी थोडा वाचू शकेल। तर आमची कळकळीची शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाला विनंती आहे, जो बोनस अजून जाहीर झाला नाही तो जाहीर ताबडतोब जाहीर व्हावा आणि ही जी काय या ठिकाणी जास्तीत जास्त बोनस जाहीर व्हावा आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आज या ठिकाणी आज प्रायव्हेटमध्ये कुठे या ठिकाणी कोणी भात न विकता सहकाराच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून शासनाकडेच भात विक्री करावी, जेणेकरून आपल्या खिशामध्ये 4 पैसे जास्त जातील। कारण गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी शासनाकडून थोडी भात खरेदी लेट झाली होती आणि त्याचा फायदा प्रायव्हेट खाजगी व्यापाऱ्यांनी घेऊन शेतकऱ्यांना 1400 आणि 1500 रुपये दर दिला होता, पण गेल्या वर्षी शासनाने चांगला दर दिल्यामुळे यावर्षी सुद्धा आज ठिकाणी वेंगुर्ला संघातर्फे जास्तीत लवकर आम्ही खरेदी जिल्ह्यातच लवकर आज मार्केटिंग फेडरेशनचा आभार आहे की यावर्षी लवकरात लवकर खरेदी शासनाचे आम्ही आभार मानतो की वेळेत खरेदी सुरू केल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी हे आपल्या शासनाकडे लाभ घेतील आणि शेतकऱ्यांनी घ्यावा। आणि इथे आपल्या वेंगुर्ला खरेदी संघाच्या वतीनं विनंती करतोय की इथे कागदपत्र फार महत्वाचे आहेत, आपलं बँकेचं अकाउंट बिनचूक आहे की नाही हे प्रत्येकाने चेक करायचं आहे, नसेल तर 1-2-4 शेतकऱ्यांचं कुठेतरी चुकीचं अकाउंट असतं, चांगली झेरॉक्स येत नाही आणि त्याच्यातनं अकाउंट्समध्ये दुसऱ्या तिसऱ्या ट्रान्सफर होण्याची शक्यता असते आता ऑनलाईनमुळे। आणि भाताचे पैसे कुठेही आम्ही कोणीही रोख देणार नाही तर असं कोणी सांगत असेल तर त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे, पैसे हे तुमच्या बँकेच्याच खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि त्याचं ऑनलाईनमध्ये आणि ते ऑनलाईनमध्ये कोणीही नाही आणि त्याच्यामुळे एजन्सी नाही, शासन आणि तुम्ही, आम्ही फक्त मध्ये विकत घेणारी सहकारी यंत्रणा आहे, त्या सहकारी यंत्रणेच्या मार्फत आपण भात खरेदी विक्री करावी आणि आपला फायदा करून घ्यावा आणि आपले कागदपत्र हे नीट आहेत की नाही, त्याची एंट्री बरोबर आहे की नाही ही तपासून घ्यावी, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर भाताचे पैसे आपल्या खात्यात जमा होतील आणि शासनाचे गवळीसाहेब आहेत त्यांच्या त्यांचं आणि त्यांच्या सिंधुदुर्ग ऑफिसचंही आम्ही आभार मानतो की आपण फार तत्परता दाखवून बारदानं आणि हे सगळ्या तुम्ही या ठिकाणी केलीत। स्थानिक आमदार वैभव नाईक यांनीसुद्धा थोडंसं उचल खाल्ली आणि ते त्याच्यासाठी शासनाशी बोलणी करून लवकरात लवकर सुरू करण्याची हे केली, तर सर्वांचे या ठिकाणी आम्ही शासनाचे आणि मार्केट फेडरेशनच्या अधिकाऱ्यांचे आज संघाच्या वतीने आभार मानतो, उपस्थित राहिलेले सर्व पत्रकार बंधू सगळ्यांचं आभार। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।
संत गाडगे बाबा महाराज मंडईला लागून असलेल्या स्टॉलवर पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी आल्यानं बाजारपेठेत पुन्हा एकदा वादंग निर्माण झालं. पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कारवाईस दाखल झाल्यानंतर बाजारपेठेत पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला. 15 वर्ष आपण रक्षाबंधन दिवाळी आदी सणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची परवानगी घेऊन या ठिकाणी स्टॉल उभारतो, दिवसाला 100 रुपयांची पावती फाडून कायदेशीररित्या व्यवसाय करतो असं मत स्टॉलधारकानं व्यक्त केलं. दरम्यान कोरोनात आर्थिक संकटात सापडल्यामुळे हा स्टॉल चालवण्यासाठी द्यावा अशी मागणी स्टॉलधारकानं पत्राद्वारे पालिका प्रशासनाकडे केली. मात्र या पत्राला प्रतिक्रिया न देता पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी पुन्हा दाखल झाले. मागील वेळी कर्मचारी कारवाईला गेले असता स्थानिकांनी या कारवाईला विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला होता. कारवाई करणार तर सर्वांवर करा असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. दरम्यान सोमवारी सायंकाळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा पुन्हा एकदा कारवाईसाठी दाखल झाला. यावेळी संबंधित दुकानदारानं आक्रमक पवित्रा घेतला. सावंतवाडी शहरामध्ये काय चाललंय ना ते बघा तुम्ही. हे गरीबावर जे अन्याय करतायत ना याच्यावर तुम्ही नागरिकांनी उत्तर द्याय ना बऱ्यापैकी. आज आम्ही इकडे धंदा करतोय, प्रामाणिकपणे धंदा करतोय, तरी हे लोक आम्हाला ऐकणार आज काय अत्याचार करतायत ते बघा. आम्ही कुठे जायचं? बाहेरून लोक येऊन इकडे धंदा करतात आणि आम्ही कुठे जायचं मला सांगा. UPPLला जायचं का? मध्ये मी हा व्यवसाय चालू करतो सिद्धेपर गणपतीला, रक्षाबंधन गणपतीला, दिवाळीला मी माझं स्टॉल लावतो आणि ह्याच्यातनं मी माझं शिक्षण MA MPhil BEd पर्यंत केलंय. अध्यापक मला नोकरी नाही, नोकरी नसल्या कारणामुळे मला हे दुकान लावावं लागतं. आणि सावंतवाडी शहरात मी जसं नाही असे कित्येक जण बेरोजगार आहेत, ते आपल्या सावंतवाडी शहरामध्ये काहीतरी आपलं रोजगाराचं साधन म्हणून हे असा व्यवसाय करतात. तर आज सावंतवाडी शहरामध्ये जो माझ्यावर अन्याय झाला आहे तो मी कदापि सहन करणार नाही. कारण मी ह्यामध्ये काही वाईट वस्तू एखादा 2 नंबर धंदा म्हणा काय करणार, काही करत नाही आहे. तरी हे लोकांनी माझ्यावर मला काही नोटीस न देता ही माझ्या त्यांनी कारवाई केलेली आहे. ती एक सावंतवाडी शहरातील एका बेरोजगार युवकावर ही कारवाई आहे. एक तर 8 महिने आम्ही बंद बसून आहोत घरात, आमच्याकडे रोजगाराचं आणखी काही माध्यम नाही आहे. तरी पण यांनी डायरेक्ट यांची ड्युटीचा टाईम 6 वाजता संपतो, यांची आमच्या कारवाईची 7 वाजता चालू केलेली आहे. ही चोरी चुप्पी कारवाई ही कशासाठी आणि का, याचं उत्तर हे आम्हाला नगरपालिकेने दिलं पाहिजे. आणि आम्ही कुठे जायचं? आम्ही UPPLला जाऊन धंदा करायचा का? आमच्या शहरामध्ये आम्हाला कमून खायला आम्हाला कोणाचे बंधन आहे का? यांच्याने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. आज गेले कित्येक वर्ष आम्ही इकडे धंदा करतोय, आम्ही नवीन नाही आहोत. त्या बाहेरचे लोक येतात धंदा करून जातात आणि यांच्याने आता माझ्या दुकानामध्ये पैसे होते, माल चांगले सगळा होता, सगळा मोडून तोडून सगळं देवाचं सामान विमान याने सगळं आता जप्त करून घेऊन गेले आहेत. ह्याचं मला याने उत्तर द्यावं. हे असं माझ्यासाठी असे का वागतं आणि माझ्यावर एकट्यावरच कारवाई का? ह्याचं पण याने उत्तर दिलं पाहिजे. गणपतीला मी दुकान माझं चालू करतोय, मला नासिर शेख नगरसेवक याने सळ येऊन सांगितलं तू दुकान लावायचं नाही यावर्षी. म्हणलं साहेब मी तुम्हाला तसं कायदेशीर लेट हे पण ॲप्लिकेशन केलेलं आहे, मला परमिशन मिळावं. 17 वर्ष मी धंदा करतो, यावर्षी नाही, यावर्षी तू धंदा करायचा नाही, फक्त दुकान लाव. तुझं दुकान आजच्या नाही काढून टाकलं तर नावं सांगत नाही. आणि तुमच्याच लोकांनी धंदा करायचा काय? अहो मी माझ्या सणाला धंदा माझा करणार नाही तर कोणाचा करणार मला हे सांगा तुम्ही. कसला धंदा? माझ्या सणाला मी काही विकू शकत नाही, देवाचे फोटो विकत नाही किंवा देवाचं सामान विकू शकत नाही, तर काय काय करायचं? आणि हे जे धमकी दाखवतं मला सांगितलं तू ॲप्लिकेशन दिला आहेस, तुझ्या 2 मिनिटात फाडून टाकतो ॲप्लिकेशन, एवढा यांचा अधिकार आहे. तू दुकान लावून दाखव सावंतवाडी शहरात, तुझं दुकान नाही तोडून फोडून टाकलं तर मला याद राख. अशी नाशिक शेख मला धमकी दाखवतो. आणि आज ही माझी हार नाही आहे, प्रत्येक सावंतवाडी शहरातील एका बेरोजगार युवकाची हार आहे. आणि ही जर हार अशा पद्धतीने आम्हाला हे पोटार पाडून जात असेल तर आम्ही कसं जगायचं? मी एक मागासवर्गीय आहे आणि मागासवर्गीय हा केलेला अन्याय तर मी मुळीच सहन करणार नाही. आणि ह्याचं उत्तर मी नगरपालिकेमध्ये जाऊन उपोषणला बसणार आणि सगळ्या लोकांना गोळा करून माझ्या समाजाच्या पर माझ्या सावंतवाडी जनतेच्या या लोकांना गोळा करून मी उद्या उपोषणला बसणार. आम्ही काढतो ना, सगळ्यांनी सांगितलं या चुकीचं असा मनमानी करत असा लक्षात.
परमिशन मागितलेली ना वाडी तुम्ही त्याला कळव नाही कशात ना ना पण त्याला तुम्ही कळवलं पहिले पण दिलं की नाही आता अडचण खाली गुन्हा दाखल करू शकतो पालिका प्रशासनाने फक्त एकच उद्देश ठेवलेला आहे की कुठच्याही परिस्थितीत फक्त व्यापाऱ्यांना त्रास देणे याच्या पलीकडे पालिका प्रशासनाकडे बहुतेक आता काम काय शिल्लक राहिलेलं नाहीये। आता कोरोनाची दुसरी लाट येते, राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याबाबतीत विचार विनिमय चालू आहेत, याच्यावर कशा उपाययोजना करायच्यात याच्यात प्रत्येक प्रशासन विचार विनिमय करण्यासाठी गुंतलेलं असताना सावंतवाडी पालिकेचं प्रशासन मात्र जे काही अतिक्रमण हटाव मोहीम आहे ती राबवण्यातच अजूनपर्यंत गुंतलेली दिसते। कुठं एक मागच्या शनिवारीच बघितलात की याने आज पालिका प्रशासनाकडे 15 दिवसाची मुदतवाढ मागितली होती की दिवाळीच्या सीझनमध्ये त्याला दुकान लावायला मिळेल म्हणून, पण त्या पत्राला त्यांनी कुठच्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही आहे। आणि आज अचानकपणे येऊन त्याचं सामान ते कचरा गाडी तुम्ही बाजूला बघू शकतात की त्याने जे काही आता एक धार्मिक विधीसाठी लागणारे जे काही साहित्य आहे दैविक सामान ते त्याने इथे विक्रीस ठेवलेलं आहे आणि आज ते अशा प्रकारची गाडी लावून ते आज त्या सामान उचलून या गाडीतनं नेण्याचा प्रयत्न आज पालिका प्रशासन करत आहे। कर्मचाऱ्यांना विचारलं की तुम्हाला पालिका प्रशासनाने आदेश दिला आहे की ते कर्मचारी म्हणतात आम्हाला कुठच्याही प्रकारचा आदेश दिलेला नाही आहे। आणि एक प्रसिद्धीपत्रकामध्ये शिवसाहेबांनी आपण स्पष्टपणे हे केलेलं की आपण कुठच्याही प्रकारचा आदेश दिलेला नाही अतिक्रमण हटावाबत, तरीसुद्धा हे जे आज पालिका प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते कुठच्या आदेशावर किंवा कोणाच्या सांगण्यावर ना हे स्टॉल काढण्यासाठी इथे आलेले आहेत हा एक आपल्या माध्यमातून मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे। त्यामुळे प्रशासन नेमकं कोणाच्या आदेशावरून ही कारवाई करतं हे स्पष्ट होणं आमच्यासाठी गरजेचं आहे मोठं सगळ्यात। आता आम्ही शिवसाहेब मुख्याधिकारी साहेबांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण आज त्यांनी आपला फोन स्विच ऑफ करून ठेवलेला आहे, त्यांना कुठच्या प्रकारचा संपर्क होत नाही आहेत। कुठेतरी आपण आपल्या हाताला कुठेतरी काम मिळेल या उद्देशाने एक उद्योगधंदा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना नेमकं मोंडण्याचं काम जर पालिका प्रशासन करत असेल तर राष्ट्रवादी कधीही गप्प राहणार नाही, ह्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू राष्ट्रवादीच्या माध्यमातून। साहेब माझा बोलण्याचा एकच उद्देश आहे ते उठ्ठं सुट्टं ते नाव आहे जाधवचाच खोका काढायला दुकान काढायला बघतात। आता ते रवी जाधवचं दुकान, आता प्रत्येक बीजेपीचे नगरसेवक आहेत प्रत्येकचे मटक्याचे 2 दुकान कॉलेजकडे असतात हॉस्पिटलकडे मटकेवाल्याचे 2 दुकान असतात, नवीन दुकानं काढले ते दुकानं पहिला काढा ना मग हे दुकानावर हात लावा तुम्ही। खंदगे बघा परवा जी मस्त पडली इकडे मोती हे बघा इकडे ते अजून काय बुजवलं नाही, त्यांच्या मटक्याचे दुकानं लागलेले मी त्यांना दाखवतो कुठे मटक्याचे दुकानं लागलेले, आता त्यांना यायला सांगा दुकानं पहिला काढा ना मग ह्याच्या दुकानावर हात घाला। आता त्यांना शिवने लेटरसुद्धा दिला नाही आणि नगरपालिका कर्मचारी येऊन दुकानं काढल्या त्याच्यात बिचारा सगळा माल भरल्याने एक आवाज उचला गोरगरिबाच्या जनतावर पोटावर लात मारण्याचा प्रयत्न चालू आहे। काय सांगणार हा अन्यायच वाटतोय, बाकी तसं काय बोलणार का नाही, ह्यांच्या विरोधात बोलणार तरी कोण, विरोध करून काय फायदाही नाही ना, ह्यांच्या विरोधात बोललं की तुमच्यावर कारवाई होणार, मग चूप बसलेलंच बरं, म्हणून माझ्यासारखा साधारण नागरिक हा चूपच आहे, फक्त बघायची भूमिका घेऊ शकतो बाकी पलीकडे काय करू शकत नाही, कारण ही सरळ हुकुमशाही दडपशाही असल्यामुळे कोण बोलूच शकत नाही। इकडे हे जे व्यापारी आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी 10,000 रुपयाचं लोन देत आहेत आणि इकडे आमची सावंतवाडी नगरपालिका मात्र हे स्टॉल हटवत आहेत आणि ते पण एका हुकुमशाहीमुळे हुकुमशाही करत आहेत एक प्रकारची। एवढंच माझं म्हणणं आहे की ही हुकुमशाही बंद झाली पाहिजे, सावंतवाडी शहरात ही हुकुमशाही चालणार नाही आणि आम्ही खपवून घेणार नाही। तर याआधी पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी आले असता मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत कोणताही आदेश दिला नसून कारवाईला संबंधित कर्मचारी जबाबदार असतील असं वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसारित झालं होतं, त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे कारवाईचं आदेशपत्र मागितलं मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं आदेशपत्र दाखवलं गेलं नाही।
तर कोणाच्या आदेशाने कारवाई करता असं विचारलं असता कर्मचाऱ्यांनी मौन पाळणं पसंत केलं, त्यामुळे ही कारवाई नक्की कोणाच्या आदेशाने करण्यात आली हे स्पष्ट होऊ शकलं नाहीये. यावेळी बघ्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम झालं. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान स्टॉलवरून शहरात पुन्हा एकदा भडका उडाला असून हे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुडाळ शहरात नव्यानं सुरू होत असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या नॅचरल गॅस प्रकल्पामुळे शहरवासियांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार असून अशा प्रकारे नॅचरल गॅस हा पाईपलाईनद्वारे घरोघरी पोहोचणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात घरोघरी नॅचरल गॅस पाईपलाईन जोडणीचं काम सुरू झालं आहे. याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केलं आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यामार्फत नॅचरल गॅस पाईपलाईनद्वारे जोडण्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या हस्ते सोमवारी पंचायत समिती रोड क्षितिज मार्केट सिटी इथं करण्यात आला. यावेळी नगरसेवक सचिन काळक, एमएनजीएल कंपनीचे जे हेड किरण ठुसे, अधिकारी सुदर्शन शिंदे, महेश तुपारे तसेच कॉन्ट्रॅक्टर सुशील कदम, किरण राऊळ आणि सहकारी अनिल सावंत उपस्थित होते. देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून तसेच ग्रामीण भागातील सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून सन्मान मिळालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन योजनेत केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळानं समावेश केलाय. या योजनेत घरगुती गॅस वापरासोबत हॉटेल व्यावसायिक, छोटे उद्योग आणि वाहनासाठीही गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठीची नोंदणी एमएनजीएल ऑफिस सांगिर्डेवाडी कुडाळ येथील कार्यालयात सुरू आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. जनतेसाठी सावंतवाडी नगराध्यक्षांची दबंगगिरी. राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्याचे संकेत. आणि वीज बिल वाढीवरून भाजप आक्रमक. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज, असेल हिम्मत तर या मैदानात. डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉयट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉयट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40-42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रॉलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सिलबंद एक्सेस. मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज 45-50-65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज 45-80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4-व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप श्री पावनाई मंदिरानजिक शिरगाव देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 8007918984 आणि 9452526085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश प्रवेश प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल,
इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन कंप्यूटर इंजीनियरिंग मेकाट्रॉनिक्स कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत बी प्लस ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अध्यावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जीआरनुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97630 72417, डॉक्टर महेश साटम 94211 46337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94216 37803, प्राध्यापक सुयोग सावंत 94204554488, प्राध्यापक वैभव माइनकर 90498 13870 आणि श्री अनाजी सावंत 94223638321.